महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये सत्तारूढ झाल्यानंतर सगळ्याच शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफीवर काय निर्णय घेणार याची प्रतीक्षा होती. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पोहोचणार आहेत. मार्च महिन्यापासून ही उपाययोजना सुरू होणार आहे. आणि याचबाबत आता बघूया शेतकऱ्यांच्या या योजनेबाबतच्या प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय जो ते इलेक्शनमध्ये मुख्यमंत्र्यांची शपथ घेताना जे बोलले होते की आपण शेतकऱ्याचा सातबारा हा पूर्णपणे कोरा करून देणार आहे, तर त्यांनी पूर्णपणे कोरा न करून देता फक्त 2 लाख रुपये शेतकऱ्यासाठी कर्जमाफी अशी घोषणा केलेली आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. तर शेतकऱ्यांचं पाठीमागच्या 2-3 वर्षातला अनुभव पाहिला तर सततच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देता शेतकरी हा पूर्ण म्हणजे हवालदिल झालेला आहे. त्याला उत्पन्नाची कुठलीही शाश्वती नाही. आणि आत्ता सध्या म्हणजे जूनपासून जो पाऊसकाळा पाहिजे तो पाऊसकाळा न होता डायरेक्ट आता नंतर जो पाऊस झाला आहे त्यामुळे थोडंसं आत्ता सध्या कुठंतरी हिरवं असं शेतं दिसतं आहे. पण पहिल्यांदा परिस्थिती आहे, शेतकरी हा कर्ज काढतो आहे पण सततची नापिकी किंवा उत्पन्न न होणे याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे नुकसान सोसत आहे. तर त्यातून हा सरकारचा फक्त 2 लाख रुपये ही जी कर्जमाफी दिलेली आहे ती अयोग्य वाटते मला, कारण की त्याचा पाठीमागचा उत्पन्नाचा हिशोब पण केला पाहिजे आणि तो ते जे कर्ज त्याच्यावरती आहे तो कसा मिटवू शकतो हे ते म्हणजे आत्ताच्या याच्यानुसार त्याला शक्य नाही आहे. म्हणजे ह्या 2 लाखामध्ये त्याचं पूर्ण कर्ज नील होत नाही आहे. तर पूर्ण शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं पाहिजे सरकारने. हा जो ते जे शब्द स्वतः उद्धव ठाकरे साहेब किंवा मुख्यमंत्री साहेब जे बोलले होते तर त्यांनी ते पूर्णपणे माफ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. कर्जमाफी तर पूर्णपैकी झालीच पाहिजे. सरासरी साधारण 2 लाखापर्यंत प्रत्येक शेतकरी उतारा सातबारा कोरा झाला पाहिजे आमची अशी अपेक्षा आहे. कारण का पावसाने बी आमची भरपूर दुष्काळाने तर 3 वर्षापासून भरपूर नुकसान झालीच झाली आणि पावसानेसुद्धा भरपूर नुकसान झाली. पिकं पेरलेले परत मोडून पुन्हा पेरावं लागले. त्याच्यामुळं पैकीची पैकी माफ करावी अशी आमची अपेक्षा आहे. मी संतोष कारंडे. मला असं वाटतं काल जी घोषणा केली ठाकरे सरकारने की 2 लाखापर्यंत कर्जमाफी करू त्याला तारीख दिलेली ती 2 सप्टेंबर 2019 दिलेली. परंतु खरा शेतकरी अडचणीत हा ऑक्टोबरमध्ये जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे पिकांचं नुकसान झालं त्याबद्दल निवडणुकीच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की हेक्टरी आम्ही 25,000 मदत प्रत्येक शेतकऱ्याला देऊ. परंतु त्याबाबत कोणतंही आश्वासन किंवा त्या आश्वासनाचे पाळण्याचं काम सरकारने केलेलं नाही आणि 2 लाख रुपये कर्जमाफी झाली याच्यात स्पष्टता काहीच नाही आहे. मार्चमध्ये ही योजना लागू करणार ते, परंतु ज्याचा 2.5 लाख कर्ज आहे त्याला ह्यो फायदा होणार की नाही होणार याबाबत कोणत्याही सरकारने अशी ठोस भूमिका सांगितलेली नाही आहे. किंवा याच्यात नियम अटी काय राहतील, कोणाला कर्ज माफ होईल नेमकं, याबद्दल कोणतीही शाश्वती देण्यात आलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यावेळेसच कळेल ही किती लाभ शेतकऱ्यांना होते. मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती 2 लाख रुपये मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर उद्धव ठाकरे साहेबांनी जी घोषणा केली होती की आम्ही 7-12 कोरा करू, तर त्यांनी ते 2 लाख रुपयाची घोषणा केलेली आहे. तर ती काय आम्हाला मान्य नाही, कारण पावसामुळं शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. तर जे पिकं आहेत ते डबल आम्हाला पेरावं लागले. जरी पिकं पेरली तरी त्याच्यावर रोगराईचंसुद्धा भरपूर प्रमाण आहे. तर आम्हाला फवारणी हे ते त्याच्यामुळं आम्हाला काय ते मान्य नाही. तरी मुख्यमंत्री साहेबांनी आमचा 7-12 कोरा करावा अशी आमची अपेक्षा आहे.